मी रोजंदारी मजूर सेनेचा केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे. बीड जिल्ह्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत त्याचबरोबर मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र परियोजनात या आस्थापनेच्या अधिपत्याखाली जे अधीनस्थ कंत्राटदार आहेत ते मागील 22 ते 25 वर्षापासून या कंत्राटी कामगारांना यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन गैरफायदा घेऊन यांना किमान वेतन देत नाहीत, प्रचलित अस्तित्वातील कामगार कायद्याच्या सुविधा देत नाहीत यासाठी रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने नोव्हेंबर 2013 ते आस्थागायत विविध निवेदन देऊन प्रसंगी आंदोलन सुद्धा केले, तरी देखील जिल्हाधिकारी कार्यालय बीड आणि प्रशासन हे या गोरगरिबांना न्याय देत नाहीत. म्हणून आम्ही आज या जिल्हा प्रशासनाच्या विरुद्ध माननीय विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद त्याचबरोबर सुनील केंद्रेकर साहेब हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते आम्हाला न्याय देतील या मोठ्या अपेक्षेने आम्ही आज त्यांच्या कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसलेलो आहोत. आमची विनंती आहे आपल्या माध्यमाच्या वतीनं की आदरणीय सुनील केंद्रेकर साहेबांनी या ठिकाणी या बीड जिल्ह्यातील गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि या देशामध्ये अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही एक सफाई कामगार आणि इतर कंत्राटी कामगार हे या न्यायापासून वंचित आहेत. आपल्या माध्यमाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की जर आम्हाला जर न्याय देता येत नसेल तर किमान यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माननीय विभागीय आयुक्ताला करतो. जर 2 दिवसाच्या आत जर यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तिसऱ्या दिवशी आम्ही अण्णाभाऊ साठे चौक औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार आहोत. याची गांभीर्याने दखल माननीय विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी घ्यावी अशी आपणास माध्यमाच्या वतीने त्यांना विनंती करतो. आपण या ठिकाणी उपोषणाला बसले आहात, आपल्या काय मागण्या आहे आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची रूपरेषा काय राहणार आहे? रोजंदारी मजदूर सेनेची अनिता बिबी शंभसुटे, मराठवाडा जिल्हा अध्यक्ष. आणि आमच्या मागण्या अशा आहेत की किमान वेतन, हजेरी कार्ड, पीएफ युनियन नंबर. आणि आम्ही 20 ते 22 वर्ष झाले काम करतो, अद्यापही आम्हाला हे कोणताच शासनाचा हे देत नाहीत. त्यामुळे आम्ही इथं ही 4थी वेळेस आहे आमचं आंदोलन करण्याची. आम्हाला 4-4 महिने पगार देत नाहीत. आमचं खूप पिळवणूक चाललेली आहे, त्याच्यामुळे आम्ही औरंगाबाद येथे आयुक्तालयाकडे आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आलो. तरी आम्हाला केंद्रेकर साहेबांनी आमच्या मान्य कराव्यात, नाहीतर आम्ही तिसऱ्या दिवशी आम्ही अण्णाभाऊ साठे औरंगाबाद इथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.